नमस्कार मित्रांनो मला धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुधा आनंदीच्या खोलीमध्ये येते आनंदीचा डोळा लागलेला असतो सुधाला आनंदीबद्दल वाईट वाटायला लागतं ती म्हणते की आनंदी उठ आणि तितक्यातच आनंदी आई असा हक मारून उठते आणि म्हणते की आई प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा ना मी जे काही सांगते ते खरं आहे सुधा म्हणते की हो आनंदी तू शांत हो आधी चहा घे तेव्हा आनंदी म्हणते की प्लीज कुणी माझ्यावर विश्वास का ठेवत नाही आहे वृंदा काकू म्हणतात की मला वेळ लागले तसं काहीच नाही आई मी खरंच सांगते अंशुमन जिवंत आहे तेव्हा सुधा म्हणते की अगं आनंदी हे काय बोलतेस तू तेव्हा सुधाला ती म्हणते की हो मी खरं सांगते आई अंशुमन जिवंत आहे तो मला दिसतो हा माझा भास नाही आहे आणि विचार करा ना जर सार्थक सरांना जेलमधून सुटायचं असेल तर जिवंत अंशुमनला समोर ठेवलं तर ही केसच संपेल ना तेव्हा सुधा म्हणते की हो तुझं कळतं आहे मला म्हणणं पण अंशुमन जिवंत नाही तर आपण त्याला कसं समोर उभं करणार आहोत अगं आपण तुमच्या लग्नाच्या वेळेला त्या अंशुमनची बॉडी पाहिली होती मग तू कशावरून सांगतेस की तू अंशुमन जिवंत आहे तेव्हा आनंदी म्हणते की नाही आई ते मला काही माहिती नाही आहे पण माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा मला तो दिसत आहे आणि प्रत्येक वेळेला दिसतोय हा माझा भास तर नसूच शकतो ना म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा तेव्हा सुद्धा तिच्यावर चिडून म्हणते की नाही आनंदी अगं आम्ही तुला कित्येक वेळा सांगतोय हा तुझा भास आहे तुझ्या डोक्यामध्ये ते सततचे विचार सुरू आहेत ना म्हणूनच तुझी ही क्रिया चालली आहे त्याच्यामुळे प्लीज तू आता असा विचार करू नकोस असं म्हणून तिच्या हातात ती चहाचा कप देते आणि रागाने तिथून निघून जाते बाहेर आल्यावर अरविंद विचारतो की काय गं काय झालं सुद्धा तेव्हा ती म्हणते की आनंदीला भेटायला गेले होते पण ती सतत तेच सांगते मला की तो अंशुमन जिवंत आहे जिवंत आहे मग अरविंद म्हणतो की मग ती खरं बोलत असेल ना आपण तिच्यावर विश्वास ठेवायला हवा सुधा म्हणते की अहो असं कसं म्हणताय तुम्ही की तो जिवंत असेल आपण तर त्याला पाहिलं होतं मेलेलं अरविंद म्हणतो की नाही आनंदी जे काही बोलते ना त्यात तथ्य असू शकतं तिला इतक्या वेळेला भास तर होऊ शकत नाही हे बघ हे मला काय सापडलं आहे तेव्हा सुधा म्हणते की काय काय सापडलं आहे तेव्हा ते, ते म्हणतात की हे बघ आपल्या झाडाच्या फांदीला लटकलेलं हे एक शर्टाचा सा तुकडा सापडला आहे याचा अर्थ असाच आहे ना की आपल्या घरात हा रंगाचा शर्ट कोणीच काल घातला नव्हता आणि केदार म्हणतोय तसं आनंदीने जर त्याच्यावर हल्ला केला असता त्याच्या कुर्त्याचा कलरही अशा प्रकारचा नव्हता मग हे शर्ट नक्कीच अंशुमनचं असणार म्हणजे आनंदी बरोबर बोलत होती हे ऐकल्यावर सुधा म्हणते की काय म्हणजे याचा अर्थ आनंदी आपल्याशी खरं बोलतीये अरविंद म्हणतात की हो आपल्याला आनंदीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं आणि जर तो अंशुमन समोर आला ना तर सार्थकवरचं जो गुन्हा लागला आहे तो सिद्ध होणार नाही तो निर्दोषमुक्त होईल कारण अंशुमन मेलेलाच नाही तर केसच होऊ शकत नाही आता सुधाला त्यांचं म्हणणं पटतं आणि म्हणते की बरोबर आहे याचा अर्थ आपली आनंदी बरोबर बोल आणि तिच्या हाती पुरावा लागल्यामुळे आनंदीवर विश्वास बसलेला असतो नंतर वृंदा वाट बघत असतात की अम्ब्युलन्स कधी येते तितक्यात येते आणि डॉक्टर बाहेर पडतात आणि त्यांच्याबरोबर कॉन्स्टेबल देखील असतात वृंदा म्हणते की याया। पेशंट आतमध्ये आहे अण्णा आणि मालती विचार करत बसलेली असतात की कधी येते लाईट आणि पाणी आलाय तितक्यात लीना म्हणते की काळजी करू नका येतीलच आहे इतक्यात आणि मनोज येतो आणि म्हणतो की मी चौकशी करून आलेलो आहे अण्णा म्हणतात की काय झालं मनोज म्हणतो की तुम्ही सामान बांधायला घ्या मनोजला अण्णा म्हणतात की अरे आपलं ठरलं होतं ना की तू कुठेही येता जाणार नाही मग मध्येच काय मनोज म्हणतो की अण्णा मी एकटा नाही जात आहे आपण सगळे जातोय दुसरीकडे कुठेतरी राहायला जातोय तेव्हा मनोजला अण्णा म्हणतात की अरे कशाला आपलं घर असताना आपण इथून का जायचंय निघून तू बाकीच्या गोष्टी बघ ना काय मॅनेज होतंय का मनोज म्हणतोय की मी गेलोय चौकशीसाठी तिथून माझ्या लक्षात आहे की त्या रेश्माने सप्लाय वॉटर आणि वीज सप्लाय बंद करून टाकलाय मग ती काहीही करू शकते म्हणूनच आपण मुंबई हायवेला माझ्या मित्राची रूम आहे तिकडे जाऊन राहूया हवं तर पण तिला कळू द्यायचं नाही आहे की आपण कुठे राहतोय असं म्हणून मनोज निघून जातो तर वृंदा रूममध्ये येते आणि म्हणते की हे बघा डॉक्टर ही तुमची पेशंट वृंदा काकू कोण आहेत ह्या असं आनंदी विचारते तेव्हा ती म्हणते की तुला जायचं आहे त्या योग्य ठिकाणी घेऊन जायला आल्या त्या आनंदी म्हणते की असं काय करताय तुम्ही कोण आहात आणि मला का घेऊन जात आहे वृंदा म्हणते की तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोय तुझ्यावर उपचार करण्याची गरज आहे ना म्हणून आणि आनंदीच्या हाताला धरून त्या बायका घेऊन चाललेल्या असतात आनंदी ओरडते आणि म्हणते की प्लीज मला कुठेही घेऊन जाऊ नका वृंदा काकू प्लीज मला घेऊन जाऊ नका तिथे अरविंद आणि सुधा येतात सुधा म्हणते की काय चाललंय काय त्यावेळेला वृंदा म्हणते की तू गप्प बस गुधा अहो हिच्यावर खूप परिणाम झाले हिला हिचा ही पहिला नवरा दिसतो जो की मीला आहे तेव्हा केदारमध्येच म्हणतो की हो ना खूप डेंजर आहे ही, ही। काल तर हिने माझ्यावरती चाकूने हल्ला केला होता कोणाबद्दलही काही करू शकते ती त्याच्यामुळे प्लीज हिला घेऊन जा तेव्हा आनंदी म्हणते की नाही प्लीज आई बाबा थांबवा ना यांना तितक्यातच सुद्धा वैतागुरी म्हणते की शांत व्हा काय करताय तुम्ही कुठे घेऊन जाता हिला माझ्या सुनेला मी कुठेही घेऊन जाऊ देणार नाही माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि कुठेही हिला घेऊन जायचं नाही ही नॉर्मल आहे असं सगळ्यांना सुद्धा ठणकावून सांगते आणि सुधाचं ते म्हणणं ऐकल्यानंतर सगळेजण गप्प बसतात आनंदीलाही खूप बरं वाटतं की सुधाने तिची बाजू घेतलेली असते त्यानंतर सुधा म्हणते की मला माहिती आहे माझी सून खरं बोलते ती कधीही कुठं बोलू शकत नाही आणि तिच्या बाबतीत तर मी कुठल्याही प्रकारचा अन्याय आता होऊ देणार नाही म्हणूनच एक गोष्ट सांगते तुम्ही इथून निघून जा आनंदीला काही झालं नाही ते नॉर्मल आहे आणि हो माझ्या सोनेवर माझा विश्वास आहे माझ्या या घरावर आलेलं संकट मी आणि माझी सून मिळून हे वेगळे करणार आहोत लांब करणार आहोत म्हणूनच सांगतोय की आता इथून तुम्ही सगळ्यांनी निघून जा माझ्या आनंदीला काही झालं नाही ते अगदी व्यवस्थित आहे आता आनंदी सुधाला आई अशी हाक मारते तेव्हा सुधा म्हणते की हो काळजी करू नकोस आनंदी मला माहिती आहे की तू खरं बोलतेस आता मला तुझ्यावर विश्वास पटलेला आहे असं म्हटल्यावर आनंदी खूपच जास्त खुश होते आणि आनंदाने खुश होऊन ती सुधाजवळ बघू लागते तर इथे वृंदाला तर धक्काच बसलेला असतो की सुधाने आनंदीची साथ दिलेली असते मात्र अरविंदाने आकांक्षाला खरंच खूप बरं वाटत असतं आनंदी म्हणते की आई खरंच तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना तेव्हा ती म्हणते की हो बाळा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असं म्हणून आनंदी आता सुधाला मिठी मारते आणि सुधा म्हणते की काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत नंतर रेश्मा मावशीला म्हणत असते की मावशी आता आपण काय करणार आहोत तेव्हा मावशी म्हणते की काय काय करणार होतं आपण तू काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल रेश्मा म्हणते की अगं तू ऐकलं नाहीस का मावशी मग अशी केदारचा फोन आला होता तो सांगत होता की आनंदीला हॉस्पिटलमध्ये टाकणार होते पण तिला टाकू दिलं नाही सुधा काकूने थांबवलं आहे सगळं ती ॲडमिट झाली असती तर बरं झालं असतं ना उद्या जर पुन्हा कोर्टमध्ये येऊन ती, ती काही बोलली तर तेव्हा ती म्हणते की काय बोलणार आहे ती कोर्टमध्ये येऊन तू काळजी करू नकोस मी तिला कोर्टमध्ये आल्यानंतर पुन्हा असे प्रश्न विचारून भांबावून सोडेन ना की तिला वाटेल की मी मगाशी ॲडमिट झाले असते तर बरं झाले असते तेव्हा आता रेश्मा म्हणते की तुला कळत नाही मला काय म्हणायचं ते अगं काल ती आनंदीने ऑफिसमध्ये येऊन ज्या प्रकारे सार्थकची पोजिशन वाचवली ना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्स होता म्हणूनच मला भीती वाटते तेव्हा ती म्हणते की नाही असं काही होणार नाही आहे त्या आनंदीला प्रश्न विचारून मी असं हैराण करून सोडेन ना की ती पुन्हा या गोष्टीत येणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सार्थक या केसमधून सहजासहजी सुटणं शक्य नाही कारण त्यांच्याकडे कुठलाही मोठा पुरावा नाही जोपर्यंत त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नसू शकतो तोपर्यंत या केसचं काही होऊ शकत नाही आणि तू काळजी करू नकोस मी नेत्रा धर्माधिकारी आहे आजपर्यंत एकही केस हरलेले नाही आणि मी हरण्यासाठी मुलात केस घेतच नाही लक्षात ठेव सार्थक सुटणार नाही म्हणजे नाही तर इथे सुधा ही आनंदीला म्हणत असते की तू इथे बस मी तुला पाणी देते आनंदीला सुधा म्हणते की हे घे पाणी आनंदी म्हणते की आई तुम्ही का पाणी आणतात मी घेतलं असतं ना तेव्हा ती म्हणते की अगं आई म्हणतेस ना मला मग घे पाणी तितक्यात वृंदाही त्यांनी म्हणते की सुधा अगं तू काय करून ठेवलंस हे ती हॉस्पिटलमध्ये गेली असते तिच्यावर उपचार झाले असते ना तेव्हा सुधा म्हणते की हे बघ वृंदा मी बोलेन तुझ्याशी या विषयावर पण आपण जरा नंतर बोलूया का मी आनंदीशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलते आहे प्लीज तू जरा बाहेर जाशील का वृंदा म्हणते की तू मला बाहेर जायला सांगतेस तेव्हा सुधा म्हणते की हो तुलाच सांगते प्लीज जरा बाहेर थांब ना आपण बोलूया नंतर असं म्हणून सुधा वृंदाच्या तोंडावर दरवाजा बंद करून घेते बाहेर शलाका वृंदा दोघी उभे असतात त्यांच्या तोंडावर दरवाजे बंद करून तिथून सुधा येते आणि तिला तसं पाहिल्यानंतर दोघींनाही एकमेकींना बघून धक्का बसलेला असतो सुधा आनंदीला म्हणत असते की आनंदी मला माफ कर मी तुझ्यावर आधीच विश्वास ठेवायला हवा होता पण मला आता तुझं म्हणणं पटायला लागलेलं आहे त्याच वेळेला ती म्हणते की आनंदी काल आपल्या घरी नक्कीच कोणीतरी आलं होतं याचा पुरावा बाबांना सापडलेला आहे तेव्हा आनंदी म्हणते की काय काय पुरावा सापडला आहे बाबा तेव्हा आनंदीला ते हातात शर्टाचा तुकडा देऊन म्हणतात की हे बघ त्या अंशुमनने काल याच प्रकारचं शर्ट घातलं होतं का तेव्हा आनंदी म्हणते की हो बाबा बरोबर ते अंशुमनने हे श शर्ट घातलं होतं आणि याच रंगाचं होतं ते याचा अर्थ अंशुमन जिवंत आहे असं सुद्धा म्हणते तेव्हा आनंदी म्हणते की हो आई मी तुम्हा सगळ्यांना तेच तर सांगण्याचा प्रयत्न करते ना, सा ना? खरंच तो अंशुमन जिवंत आहे आणि तो सारखा सारखा मला येऊन त्रास देत आहे मुद्दा मग जेणेकरून मला वेळ ठरवण्यात यावं तेव्हा मग आता आनंदी म्हणते की आई तुम्हाला कळतंय का जर आपण कोर्टामध्ये हे सिद्ध केलं की अंशुमन जिवंत आहे तर आपले सार्थक सर सुटू शकतात तेव्हा सुधा म्हणते की पण तो जर मेला तर कोण होता आनंदी म्हणते की ते मला काही माहिती नाही आहे पण जर इतकंही सिद्ध झालं ना की अंशुमन जिवंत आहे सार्थक सरांच्या अंगावरचा सा हाळ खुण्याचा डा कायमचा पुसून जाईल हे ऐकल्यावर सुधा आणि अरविंद दोघांनाही योग्य वाटतं नंतर शलाका म्हणते की आई अगं तू कशाला चिडचिड करते शांत हो ना तेव्हा वृंदा म्हणते की चिडचिड करू नाही तर काय करू ती सुधा सुधाना टोक्यावर पडली आहे काय मूर्खासारखी वागते कळत नाहीये इतके दिवस आपण त्या आनंदीला वेड ठरवण्याचं पूर्णपणे प्लॅनिंग केलं आणि आज वेड्याच्या इस्पितळात त्यांना टाकणार देखील होते इतक्या तर सुधा आली आणि तिला कुठली दुर्बुद्ध सुचली काय माहिती आनंदीला थांबवून घेतलं तिनं इतकं तिला समजावून सांगितलं तरीही तिने ऐकली नाही शलाका म्हणते की आई अगं ती बुद्धू नाहीये स्मार्ट आहे ओव्हर स्मार्ट खरंच सुधा काकू आजकाल खूप विचित्र वागते तेव्हा केदार म्हणतो की हो मी बोललो आहे तर रेश्माशी तेव्हा मग रेश्मा काय म्हणाली असं शलाका विचारते केदार म्हणतो की काय म्हणणार आहे तुमच्या काहीच होत नाही असं म्हणाली ती तेव्हा शलाका म्हणते की अरे असं कसं तिला सांगायचंच ना वेड्यांच्या हॉस्पिटलमधून डॉक्टर पण आले होते तिला घेऊन जाणार इतक्या इतक्यातच सुधा काकूने थांबवलं मग आता केदार म्हणतो की मला आनंदीवर लक्ष ठेवलं पाहिजे म्हणून तो तिथून निघून जातो आणि त्याच वेळेला इथे आनंदी ही जोशी वकिलांना येऊन भेटते आणि म्हणते की हे सत्य आहे त्याच वेळेला जोशी वकील म्हणतात की जर तुमचं खरंच म्हणणं असेल तर मी तुमच्या बाजूने उभं राहायला तयार आहे मी रिस्क घ्यायला तयार आहे पण एक गोष्ट नक्की ते नेत्रा तुम्हाला काहीही प्रश्न विचारू शकते तुम्ही घाबरायचं नाही आहे उलटसुलट प्रश्न विचारेल तेव्हा आनंदी म्हणते की नाही सर आता मी कशालाही घाबरणार नाही आता माझ्या सासूबाई देखील माझ्यासोबत आहेत त्याच्यामुळे मला कोणी काही विचारलं तरीही मी काही घाबरणार नाही या केसबद्दल आता लढायला मी सज्ज झालेली आहे आणि तेव्हा सुधा म्हणते की हो आनंदी आपण दोघी मिळून सार्थकला या केसमधून बाहेर काढायचं आहे काही करून आपणच जिंकायचं आहे तेव्हा आनंदी म्हणते की हो आता मी अजिबात हरणार नाहीये मी आता लढणार आहे हे ऐकून आता आनंदी आणि सुधा यांनाही बरं वाटलेलं असतं आणि तिथे जोशी वकीलही खुश झालेले असतात आता खटल्याची कारवाई पुन्हा सुरू होणार असते साहेब म्हणतात की अंशुमन खुनाप्रकरणी पुन्हा एकदा तपासणी सुरू केली गेली होती आणि त्यानंतर आजचा हा खटला चालू करण्यात येणार आहे त्याच्यामुळे नेद्रा धर्माधिकारी तुम्हाला काही आहे तेव्हा ती म्हणते की हो मला विचारायचं आहे मला इन्स्पेक्टर मानमोडे ज्यांच्या कस्टडीमध्ये सार्थक राज्याध्यक्ष आहेत त्यांच्याशी काही बोलायचं आहे त्यांना प्रश्न विचारायचे आहेत तेव्हा मानमोडे हे वेटनस बॉक्समध्ये येतात तेव्हा आता लगेच ती म्हणते की बरं इन्स्पेक्टर मानमोडे हा सार्थक राज्याध्यक्ष तुमच्या कस्टडीमध्ये गेले दोन दिवस आहे बरोबर तेव्हा मानमोडे म्हणतात की हो गेले दोन दिवस तुम्ही दिलेल्या खटल्यानंतर तो माझ्या कस्टडीमध्ये आहे तेव्हा मग आता तुम्ही त्याची कशाप्रकारे चौकशी केलीत असं ती सरळ त्यांना विचारते तेव्हा तो म्हणतो की हो चौकशी केली मी माझ्या पद्धतीने तेव्हा ती म्हणते की माझ्या पद्धतीने याचा अर्थ मला जरा मानमोडे सांगू शकताय का तुम्ही तेव्हा तो म्हणतो की हो माझ्या पद्धतीनेच केली त्याला बाकी काही टॉर्चर वगैरे केलेलं नाही मी कारण कसं आहे ना गुन्हेगार कसा असतो ना तो नजरेतूनच समजतो माझ्या इतक्या वर्षांचा अनुभव आहे की गुन्हेगार हा कसा आहे आणि तो नजरेतनं सिद्ध होऊन जातो त्याच वेळेला ताल लगेचच पुढे ती म्हणते की खरंच तुमचं हे विधान ना हास्यास्पदच आहे अहो मानमोडे खरं तर बघायला गेलं ना तर आरोपी असं नजरेतून सिद्ध होत गेला असता तर माझी तुमची किंवा या कोर्टाची काहीच गरज पडली नसती खरं तर आरोपी असेल खून झाला तर मानमोडेंसमोर येऊन उभा करा मानमोडे नजरेतून सिद्ध करून टाकतील की हा कुणी आहे किंवा निर्दोष आहे काय है हे मानमोडे तुमचं हे कसं प्रकारचं विधान आहे मला कळलं नाही आणि ते तर अगदी हास्यास्पद वाटतं आहे मला ठीक आहे जाऊ दे तुम्ही याच्या नजरेतून ओळखलं बरं मला सांगा तुम्ही सत्य घेत होतात असं सांगत होतात मग बर। ते तर झालंच नाही आहे त्याने सांगितलंच नाही आहे की त्याने गुन्हा केला बरं मग कोर्टामध्ये रिमांडमध्ये दिल्यानंतर जेलमधलं जेवण दिलं जातं बरोबर तेव्हा तो म्हणतो की हो जेलमधलं दिलं जातं मग ती सांगते की मग यांच्यासाठी स्पेशल घरातून डबा कसा येत होता आणि त्यांची बायको त्यांच्यापर्यंत कसा पोचवत होती आणि तुम्ही त्यांच्या बायकोला कसं काय परवानगी देत होतात तेव्हा तो म्हणतो की त्यांच्याकडून तशी कोर्टाची परमिशन होती म्हणून ती म्हणते की ठीक आहे कोर्टाची परमिशन आणली पण तुमच्याकडे ती अडवण्याची परवानगी तर होती ना कारण त्यांची बायको कशी आहे हे तुम्हाला माहिती आहे म्हणजेच ती आनंदीला वेड्या ठरवण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणते की मला तर एकच कळत नाही आहे की तुम्ही आनंदीच्या आणि सार्थकच्या बाबतीत इतकं फेवर कसं करू शकताय दुसऱ्या कुठल्या गुन्हेगाराच्या बाबतीत तुम्ही फेवर करू शकत नाही मग यांच्या बाबतीत तुम्ही इतकं फेवर कसं केलं मला तरी कळत नाही आहे तुम्ही नेमकं असं कसं वागलात ते खर तर रिमांडमध्ये दिल्यानंतर पोलीस आपल्या पद्धतीने सगळं काही काढून घेतात पण तुम्ही सार्थकला काहीही केलेलं नाही उलट त्याला घरचा डबा येत होता याच्यावरून हे सिद्ध होत आहे ना की सार्थक अध्यक्ष याने कायदा विकत घेतलेल्या आहेत आणि मानमोडे सारखे पोलिस इन्स्पेक्टर हे त्याच्या दबावाखाली राहून हे सगळं करण्यास भाग पडत आहेत हे ऐकल्यानंतर आता सार्थकला धक्काच बसतो सगळेजण त्यांच्याकडे बघत राहतात आणि इथे नेत्राने वेगळ्याच प्रकारे केस फिरवलेली असते आणि आनंदी त्याच वेळेला टेन्शनमध्ये तिथे बघत असते पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आनंदी सगळ्या कोर्टासमोर उभी राहिलेली असते आणि म्हणते हे बघा माझा पहिला नवरा अंशुमन हा मेलेला नाहीच आहे तो जिवंत आहे हा पुरावा तर मी कोर्टासमोर आणेनच पण आधी मी कोर्टाला ही विनंती करत आहे की जो अंशुमन मेला आहे आणि शवगृहात ज्याची बॉडी आहे ना त्याच्या पाठीवर डाव्या बाजूला जन्मकुणाचा डाग आहे की नाही ते तपासून पाहावे कारण अंशुमनच्या डाव्या पाठीवरती एक जन्मखुनाचा डाग आहे आणि तीच त्याची निशाणी आहे जर तो तसा नसेल तर याचा अर्थ असा झाला ना की तो अंशुमन नाही आहे दुसराच कोणीतरी आहे म्हणूनच मी कोर्टाला विनंती करते की पुन्हा तपासून पाहावे आणि अंशुमनच्या पाठीवरचे जन्मखून बघावी जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की जो मेला आहे तो तर अंशुमन नाहीच आहे कारण अंशुभन जिवंत आहे असं सरळ स्टेटमेंट आनंदी सगळ्या कोर्टासमोर करते आणि तिचं ते स्टेटमेंट ऐकून सगळ्यांना जबरदस्त मोठा धक्का बसलेला असतो अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा